नमस्कार मित्रांनो, मी देवीदास, कृषी मित्र यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आजचा जो विषय आहे अतिशय हा महत्त्वाचा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। कालच 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आपल्या संपूर्ण भारतात आणि जगात मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली। तर मुख्य हा माझा एक विषय आहे की महात्मा गांधी यांचं जो स्वप्न होता की या संपूर्ण जगाचं आपल्या देशाचं जर खरंच विकास साधून घ्यायचा असेल तर खेड्याकडे चला, हा एक त्यांचं स्वप्न होता। आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींनी संपूर्ण आयुष्य त्यांनी खेड्यापाड्यात जाऊन आपला आयुष्य खर्च केला, तिथे खरं त्यांनी कार्य केले, तिथे खरं त्यांनी सेवा केली। तर हाच एक विषय घेऊन मी तुमच्याशी आज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आज तुमच्याशी मी बोलणार आहे, काही संवाद साधणार आहे। चला तर आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता राम। मित्रांनो, आज आपण जो विषय घेऊन आलेलो आहे खेड्याकडे चला, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं खरंच स्वप्न होता की खेड्याचा जर विकास झाला, खेड्यापासून जर विकास झाला, तर या संपूर्ण भारताचा संपूर्ण जगाचा विकास झाल्याबिगर राहणार नाही, हे त्यांचं स्वप्न होता। आणि खरंच पितामहानी संपूर्ण आपला जो आयुष्य आहे त्यांनी खेड्यापाड्यात जाऊनच पूर्ण आयुष्य खर्च घातला। आता खेडा विभाग आणि शहरी विभाग यामधला जो डिस्टन्स आहे खूप फरक आहे, खूप असा लांबलेला आहे। शहरातला जो विकास आहे खूप गतीने खूप स्पीडने झालेला आहे, परंतु खेड्यातला जो विकास आहे अजूनही विकास बऱ्यापैकी तरी झालेला नाही आहे। कारण आता विज्ञान युग आहे, या विज्ञान युगात लोक इतके झपाट्यानं इतक्या स्पीडली पडतात की शहरातला आणि खेड्यातली जर आपण तुलना केली तर खेड्यातला जो जीवनमान आहे, खेड्यातला जो माणूस आहे, खेड्यातली जी महिला आहे, खेड्यातले जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत खूप आज तरी मागे आहेत। इंटरनेटमध्ये सर्व सुविधा जरी प्राप्त झाली असतील तरी पण खेडे विभागामध्ये आजही खूप कमतरता आहे। आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीचं स्वप्न होता की विकास जर करायचा असेल, या देशाची उन्नती करून घ्यायची असेल तर खेड्याकडे चला। आता मी तुम्हाला सांगतो की शहर आणि खेडा, खेडे विभागामध्ये सहसा रोजगार तुम्ही जर बघाल तर खूप अभाव आहे। शहरामध्ये खूप रोजगार आहेत, खूप कंपन्या आहेत, खूप इंडस्ट्री आहेत, तिथे खूप रोजगार आहे, नोकरी आहे, पण खेडे विभागामध्ये नाही। फक्त आणि फक्त शेतीचे जे काही रोजगार असतील ते प्रामुख्याने तिथल्या स्थानिक लोकांना शेतीपासूनच फक्त रोजगार मिळतो, शेतीपासूनच जो उत्पन्न मिळतो आणि मिळालेल्या उत्पन्नामधून खेड्यातला जो माणूस आहे तो आपले सर्व प्रपंच त्या उत्पन्नातून भागवत असतो। त्यामुळे जर या देशाचा विकास करून घ्यायचा असेल तर पितामहाचा प्रमुख आणि मुख्य उद्देश खेड्याकडे चला, खेड्याचा जर विकास झाला तर पूर्ण जगाचं संपूर्ण आपल्या राष्ट्राचं संपूर्ण आपल्या भारताचं झाल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांचं स्वप्न होतं। त्यांनी संपूर्ण आपला जो आयुष्य आहे
तो खेड्यापाड्यात जाऊनच खर्च केलेला आहे। आता खेड्यामध्ये शेतीचा उत्पन्न म्हटल्यानंतर आज जी परिस्थिती आहे, भलेही तांत्रिक पद्धती आपल्या संपूर्ण आता शेतीच्या भागामध्ये वाढलेली आहे, परंतु तांत्रिक जो खर्च आहे तो शेतकऱ्यांना परवडेबल नाही आहे। प्रत्येक गोष्ट शेतीवर जी काही प्रत्येक गोष्ट लागणारी जी खर्च लागणारी आहे ती सर्व महागडी झालेली आहे, खूप खर्च वाढून गेलेला आहे। त्यामुळे खेडे विभागात असणारा जो शेतकरी आहे आजही खूप मागे आहे, खूप परेशान आहे। वेळेवेळेवर त्याला औषधीसाठी पैसे राहत नाही, वेळेवेळेवर त्याला बी बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे राहत नाही, घेतलेला उत्पन्न जो आहे त्याच्यामधून त्याला जो मुनाफा मिळाला पाहिजे तसं त्याला त्याच्या उत्पन्नाला भाव मिळत नाही। सरकारच्या ज्या काही योजना आहेत शेतकऱ्यांसाठी त्या वेळेवर त्याला मिळत नाही, या सगळ्या गोष्टीचा जो ढाचा बनलेला आहे ना तो शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे, वेळेवर त्याला न मिळत असल्यामुळे त्याची खरंच परिस्थिती गंभीर आहे, आजही गंभीर आहे। म्हणून काल जी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जी जयंती झाली त्याचंच एक औचित्य साधून मी तुम्हाला आज हा जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे, त्यांचं एक स्वप्न होता की खेड्याकडे चला, आणि खरंच खेड्यातला जर प्रत्येक माणूस जर आजच्या जगाबरोबर जर धावला तर हा संपूर्ण जो राष्ट्र आहे हा कधीही मागे वळून बघणार नाही। हेच मी आजच्या व्हिडिओ मार्फतीन तुम्हाला मी सांगू इच्छितो। हा नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ हा एक मॅसेज तुम्हाला आवडलेला असेल, माझ्या हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या ज्या काही चुका होत असतील तर मला कॉमेंट्समध्ये जरूर लिहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।